नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. पनवेलमधील कोण गावाजवळील इंडिया बुल्स ग्रीन सोसायटी जवळ असलेल्या प्लायवूडच्या गोदामाला दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. गोदामात असलेल्या प्लायवूड मध्ये आग क्षणात पसरली. यावेळी परिसरात काळ्या धुराचे लोळ पसरले असल्याने एकच खळबळ उडाली होती. ग्रामस्थांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल होता. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, तसेच कोणतीही जीवितहानी झालेली नाही. माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे. प्रदूषण मुक्त म्हणून माथेरानची ख्याती आहे. याच माथेरानमधील आकाशगंगा प्रकल्पात वातानुकूलित सिनेमागृहात 3D खगोलीय माहितीपट पाहण्याची सोय आहे. टेरेसवर मोठमोठ्या टेलिस्कोपमधून अवकाशातील तारे ग्रह पाहता येतात. मात्र शासनाचे करोडो रुपये खर्चून बांधण्यात आलेला माथेरानमधील महत्वाकांक्षी आकाशगंगा प्रकल्प गेली 3 ते 4 वर्षे बंद आहे. प्रकल्पाची बकाल अवस्था पाहून या आकाशगंगा प्रकल्पाला ग्रहण लागल्याचे चित्र आहे. या प्रकल्पात शासनाच्या करोडो रुपयांचा चुराडा करण्याचे काम झाले का असा प्रश्न स्थानिक नागरिक करत आहेत. गुरमीत घारा ग्रूमिंग स्कूल प्रस्तुत मेस्मेरिक मिस इंडिया 2023 स्पर्धेत खारघरच्या उन्नती विलास साळवी हिने मेस्मेरिक क्वीन मिस इंडिया 2023 हा किताब जिंकला. या स्पर्धेला प्रसिद्ध अभिनेत्री ईशा कोपीकर, डान्स कोरिओग्राफर सिंधू नायर उपस्थित होते. नेरूळ येथील NCERT स्टर्लिंग बॅकवेट हॉल येथे झालेल्या अंतिम फेरीत उन्नती विलास साळवी हिने यास्मिन शेख व लगनथल यांच्यावर मात करत बाजी मारली. 20 वर्षीय उन्नती ही नवी मुंबईतील येरळा मेडिकल कॉलेजमध्ये BAMS तृतीय वर्षात शिकत आहे. उन्नतीला भविष्यात सर्जन होण्याची इच्छा आहे. अलिबाग रामनाथ येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण, चिंचोटी येथील तरुणीचा विनयभंग या घटनांच्या पार्श्वभूमीवर अलिबाग परिसरात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग व दामिनी पथक नेमून पोलिसांनी धाक निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महिला दक्षता समिती सदस्य उमा आठवले यांनी केले आहे. याबाबतचे निवेदन उमा आठवले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना दिले आहे. उरणमधील कोपरोली, पिरकोण व बांधपाडा या 3 ग्रामपंचायत हद्दीत मालाची हाताळणी करणारे ग्लोबिकॉन टर्मिनल या खासगी प्रकल्पावर प्रशासनाचा अंकुश नसल्याने मागील वर्षी या प्रकल्पातून खाडीत विषारी केमिकल सोडल्याने हजारो मासे मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली होती. याच ग्लोबिकॉन टर्मिनल प्रकल्पातील नाशवंत मालाची विल्हेवाट खत निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून खाडी किनाऱ्याजवळील खोपटा कोपरोली या रहदारीच्या रस्त्यावर लावली जात आहे. त्यामुळे नाशवंत मालाच्या उग्रवासातील दुर्गंधीमुळे उरणकर हैराण झाले आहेत. ग्लोबिकॉन टर्मिनल प्रकल्पाच्या विरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे. श्री रामचंद्र मिशनच्या हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटचा वेलनेस फेस्ट योग महोत्सव कार्यक्रम आझादीचा अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 29 एप्रिल ते 1 मे असा 3 दिवस वाशी नवी मुंबई येथील सिडको एक्झिबिशन आणि कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. हा कार्यक्रम श्री रामचंद्र मिशनच्या हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटने भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केला आहे. हर दिल ध्यान हर दिन ध्यान या मोहिमेअंतर्गत भारत सरकारच्या मंत्रालयाने खासगी सरकारी संस्था नागरिक तरुण तरुणींना या योग महोत्सवात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. कर्जत शहरामध्ये पोलीस ग्राउंडवर कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी संयुक्त शिवजयंती व भीमजयंती महोत्सव साजरा केला. परंतु या संगीतमय कार्यक्रमाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या प्रलंबित विषयामुळे नाराज असलेल्या भीमसैनिकांनी पाठ फिरवली असल्याची चर्चा कर्जतमध्ये सुरू आहे. या कार्यक्रमा ठिकाणी खुर्च्या रिकाम्या राहिल्यामुळे सभा उशिरा घ्यावी लागल्याची चर्चा तालुक्यात सर्वत्र सुरू आहे. डॉक्टर आंबेडकर भवनाचा प्रश्न गेली 10 वर्षापासून प्रलंबित आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, भीम अनुयायी व बौद्ध समाज नेते लढा देत आहेत. श्री अनिरुद्ध आदेश पथक, दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर, अनिरुद्धराज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, अनिरुद्ध समर्पण पथक यांच्या संयुक्त विद्यमाने उरणच्या पेन्शनर्स पार्कमध्ये रविवार दिनांक 23 एप्रिल रोजी महारक्तदान शिबिर पार पडले. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आणि गोवा, गुजरात, कर्नाटक व मध्य प्रदेशात मिळून तब्बल 82 ठिकाणी एकाच वेळी हे महारक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी या रक्तदान शिबिरात उरण, मुळेखंड, कोपरोली, आवरे, सोनारी या उपासना केंद्राने सहभाग घेतला. 171 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.
वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.